नमस्कार, मी गंगाधर कदम। आपलं किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी। गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने PRP चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांचे किनवट रेल्वे स्थानकात जल्लोषात स्वागत करण्यात आले। PRP चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांनी मंत्रालयात जाऊन किनवट तालुक्यातील अवैध धंदे विविध मागण्यासाठी किनवट तालुका जिल्हा व्हावा अशा अनेक विविध मागण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आल्यामुळे त्यांच्या रेल्वे स्थानकात किनवट येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी प्राध्यापक विजय खुपशे, सुशील कदम, भास्कर राऊत, संदेश भवरे काळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। PRP चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांनी जे मुख्यमंत्र्याला भेटून त्यांनी अवैध किनवट तालुक्यातील बऱ्याच अशा मागण्या आहेत, अवैध धंदे आणि जिल्हा व्हावा याकरता त्यांनी अथक परिश्रम घेऊन आलेले आहेत। जाणून घेऊ त्यांची जी दिलेली प्रतिक्रिया किनवट न्यूजला। किनवट शहरामध्ये चालू असलेले अवैध जुगाराड्डे, मटका, क्रिकेटवरती लावल्या जाणारा सट्टा, याला इथले उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांच्या काही पोलीस अधिकारी हे मिळून या दोन नंबरच्या लोकांशी हातमिळवणी करून आणि कोणी जर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबण्यासाठी यांनी एक प्रेशराईज ग्रुप तयार केल्यामुळे मला नाईलाजानं त्यांच्या विरोधामध्ये पोलीस महासंचालकांकडे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, आदरणीय प्राध्यापक कवाडे सरांकडे मला निवेदन द्यावं लागलं। पक्षाच्या वतीने स्वतः जिल्हाप्रमुख म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये हे दिलो, कारण पहिलंच कोरोनानं 10 महिन्यापासून शेतकरी, कास्तकार, इथला माणूस रोजंदारीसाठी उपाशी मरत आहे आणि त्याच्यामध्ये सट्टा, मटका, जुगार हे प्रोत्साहित करल्यामुळे लोक देशोधडीला लागत आहे। अगोदरच हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग आहे। अनेक वर्षापासून आपण जिल्ह्याची मागणी करत आहोत, या तालुक्याला जिल्हा झाला पाहिजे, इंडस्ट्रीज एरिया आले पाहिजे आणि विकासात्मक झालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे। त्याचाच एक भाग म्हणून किनवटचे उपविभागीय अधिकारी आणि त्यांच्या टीमच्या विरोधामध्ये सक्त कारवाई केली पाहिजे आणि मी काही जे नावं सांगितलेले आहे त्या नावाची एक पोलीस प्रमुखांनी SIT मार्फत चौकशी करून संबंधितावर, जुगाराड्ड्यावर बंदी घालून कारवाई केली पाहिजे अशी मागणी करून मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। जय हिंद, जय भारत आणि गुड मॉर्निंग ग्रुपचा माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी गुड मॉर्निंग ग्रुपचा आभार मानतो। धन्यवाद विनोद भाऊ, आपण या किनवट न्यूजला माहिती दिल्याबद्दल। आपलं ठळक घडामोडीसाठी पात्र आपलं किनवट न्यूज।